रेयॉन उत्पादनात भारतात अग्रगण्य मानल्या गेलेल्या या कंपनीने 2009 पासून आजारी उद्योग म्हणून कंपनीचे काम बंद केले. कंपनीत 3,500 कामगार आहेत. ते सध्या बेकार असून कंपनीकडून थकीत रक्कम मिळण्याबाबत कामगारांचा लढा सुरू आहे. कंपनीचे 344 एकर जागा 450 कोटी रुपयाला कंपनीने खाजगी बांधकाम व्यावसायिकांना विकली. त्यातील पहिल्या टप्प्यात 167 कोटी रक्कम मिळाली, पण कंपनीने कामगारांना त्याची थकीत रक्कम दिली नाही. या संबंधात सध्या न्यायालयात खटला सुरू आहे. त्यात कंपनीच्या बाजूने निकाल देण्यासाठी न्यायालयातील संबंधित व्यक्तींना 10,00,000 रुपये लाच देण्याचा प्रयत्न केला. यावर अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आले आहे. या स्थितीत लाल बावटा प्रणित ऑल इंडिया इंडस्ट्रीज अँड जनरल वर्कर्स युनियन तर्फे विजय कांबळे, प्रमोद बाळन, अशोक शिरसाट, भाजपचे नरेंद्र पवार यांनी कामगारांसह कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली. कामगारांची थकीत बाकी तातडीने द्यावी, कामगारांना घरे द्या अशा मागण्यांसह यापूर्वी न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यातील निकालांची सीबीआय तर्फे चौकशी करावी अशी मागणी केली. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. 2009 ला बंद झाली आणि त्या दिवसापासून कामगारांनी त्या कंपनीच्या संदर्भातला लढा सुरू केला. करता करता कामगारांची माफक अपेक्षा होती की जी कामगारांनी घाम गाळून परिश्रम करून ही कंपनी चालवली त्याचा मोबदला, जो हक्काचा मोबदला आहे, हक्काचे पैसे आहेत, हक्काची घरं आहेत, ही साधी सुधी मागणी देखील या कामगारांच्या मालकांनी, त्यांच्या डायरेक्टर्सनी मान्य केली नाही. कामगारांना आपला लढा कोर्टामध्ये लढावा लागला आणि त्या न्यायदेवतेकडे न्याय मागण्याकरता कामगार युनियन, प्रामुख्याने आयटक यांनी जो पुढाकार घेतला आणि या लढाईमध्ये लढत असताना VIFR मार्फत जे आपण केस लढत होतो, कामगारांच्या युनियनची जी केस जिथे लढत होतो त्या जजला मॅनेज करण्याचा प्रयत्न या मॅनेजमेंटने केला. 10,00,000 लाच देऊन त्या जजला विकत घेण्याचा प्रयत्न केला, पण CBI ने धाड टाकून या मॅनेजमेंटच्या लोकांना अटक केली. आत्तापर्यंत अशाच प्रकारे न्याय विकत घेण्याचा प्रयत्न या लोकांनी केला आणि कामगारांवरती अन्याय केला, त्याचा निषेध, त्याचा धिक्कार आम्ही सगळे कामगारचे सगळे इथले नेते, कामगार मंडळी इथे करत आहेत. कामगारांच्या विरोधात न्यायाधीशाला, कोर्टाला किंवा इतर अधिकाऱ्यांना विकत घेण्याचे काही पहिला प्रकार नाही, पण आता हा प्रकार उघडकीस आला आहे. NRCच्या कंपनीच्या संदर्भात हा प्रकार उघडकीस आला आहे, त्यामुळे आम्ही इथं निषेध करण्यासाठी आज इथे निदर्शनं केलेले आहे. याशिवाय ह्या कामगारांसोबत जे काही काम करत होते ते कामगार ह्या कामगारांसोबत लढत होते, पण ते अचानक श्रीमंत झाले. म्हणजे मॅनेजमेंटनी अशा अनेक लोकांना, अनेक नेत्यांना किंवा NRCमधल्या काही कर्मचाऱ्यांना पैसे दिलेले आहेत आणि हा जो लढा आहे हा कमजोर करायचा प्रयत्न केलेला आहे. या सगळ्या गोष्टीची चौकशी CBI ने केली पाहिजे. सरकार घरं बांधून द्यायला लागलेत बेघर लोकांना, सरकार घरं बांधून देतं आणि इथं जे घरं आहेत ती घरा हातातून काढून घेतली जात आहेत आणि त्यांना बेघर केले जात आहे. हे अशी ही जी काही दुप्पट्टी पद्धतीचं जे काही काम चाललेलं आहे हे चुकीच्या पद्धतीचं आहे. राहील त्याचं घर, कसेल त्याचं जमीन आणि जो जिथं काम करेल त्या तिथला त्याचा मोबदला, हे कायदेशीर बाबी आहेत आणि त्या सगळ्या कायदेशीर बाबी सरकारने पूर्ण करावी, सरकारने याच्यात लक्ष घालावं आणि कोर्टाने न्याय द्यावा.